मी डॉक्टर काळे, मी काजी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या काजी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. गांजा विक्री करणाऱ्या इसमांचा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी आढावा बैठकीमध्ये शोध घेऊन गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना सूचना दिल्या होत्या. सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करून गांजा विक्री करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं. नमूद पथकानं सांगली जिल्ह्यातील गांजा विक्री करणाऱ्या इसमांवरती लक्ष केंद्रित करून गुप्त माहिती मिळाली असता नागेश खरात यांना माहिती मिळाली की उमदी पोलीस ठाणे हद्दीत संख गावातील राजेंद्र सिवांना बिरादार यांच्या शेतात जमीन गट नंबर 210 मधील 1 एकर जमिनीतील उसाचे पूर्व पश्चिम चालीच्या सऱ्यामधील पिकाच्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सदरची माहिती सतीश शिंदे यांना मिळाली. त्यांनी उमदी पोलीस ठाणे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनाही माहिती देऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात यांच्यासह त्यांच्याकडील त्यांचा स्टाफ अप्पासाहेब हक्के, नितीन पलुसकर, रामराम बणेनवार, संजय पांढरे, प्रशांत माळी, नामदेव काळेल व त्यांच्यासोबत पंच असे मिळालेल्या बातमीप्रमाणे राजेंद्र यांना बिरादार यांच्या शेतात जाऊन खात्री केली असता आरोपींनी संगनमत करून गांजाच्या झाडाची लागवड करून जोपासना केलेल्या हिरव्या रंगाच्या ओलसर पानांची उग्रवास लहान मोठे 7 ते 8 फूट गांजाची झाडं मिळून आली. त्याप्रमाणे सदरची झाडं जप्त करून त्यांचं वजन केलं असता एकूण वजन 24.9 किलो असून त्याची किंमत 1,20,000 रुपये इतकी असल्याचं सांगण्यात आलंय. सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून राजेंद्र शिवन्ना बिरादार, श्रीकांत शिवन्ना बिराजदार यांच्यावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास सुरू आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.